काळ आला होता पण वेळ आली नव्हती. विद्युतार दुचाकीवर पडल्याने तरुण बचावला. जाको राखेसाई या मार सकेना कोई याच युक्तीची प्रचिती आज शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे बघावयास मिळाली. ठाणेर येथील मुख्य बाजारपेठेतील विद्युत तार तुटून येणाऱ्या मोटरसायकलवर पडल्याने त्या मोटरसायकलने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत मोटरसायकल स्वार दैव बलवत्तर म्हणून बालबाल बचावलाय. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या 2 दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठेतील विद्युत प्रवाह करणाऱ्या पोलला खासगी मालवाहतूक गाडीने जबर धडक दिल्याने तो पोल वाकून गेला. त्यावेळी शैलेश ठाकूर ते हेमंत चौधरी यांच्या घरासमोरील दोघं पोलमधील तार एकमेकात गुंडाळून लाईट बंद झाली होती. त्यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करीत तात्पुरते तार काढून लाईट सुरू केली. महावितरणने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे होते, परंतु त्याकडे 2 दिवसापासून दुर्लक्ष करण्यात आले. आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8:15 सुमारास पोळा सणाच्या पूर्वसंध्येला बाजारातून बाजार करून योगेश भरत मराठे हा तरुण घरी परतत असताना त्या नादुरुस्त पोलवर विद्युत प्रवाह करणारा तार अचानक तुटून दुचाकी क्रमांक MH18BK9750 वर पडल्याने त्या दुचाकीने त्वरित मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. गल्लीतील तरुणांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न लावता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला. या आगीत तरुण जखमी झालेला आहे. दैव बलवत्तर म्हणून तरुण बचावला. पावसामुळे अगोदरच जमीन पूर्ण ओली होती. विद्युत तार वरच्यावर हवेत लटकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जमिनीत वीज प्रवाह जर उतरला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. महावितरणच्या कंपनीचा गलथान या कारभारामुळे व हलगर्जीपणामुळे अनेकांना आपल्या जीवाशी खेळावे लागत आहे आणि जावे सुद्धा लागत असते. याबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.